तर शेवटच्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे, पूर्व संध्येला आपण समाधीचं दर्शन घेतलंय, काय सांगणार? नाही, आज जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आम्ही सगळेजण महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत करत होते। काल प्रचाराचा शेवटचा दिवस झाला, आज थोडा रिलॅक्स वाटते आणि उद्या आहे मतदान सकाळी 7 पासून आणि म्हणून आज मतदानाच्या पूर्वसंध्येला आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या समाधीस्थळावर, शक्तीस्थळावर इथे दर्शन घेतले, त्यांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने समाजसेवा किंबहुना राज्याची सेवा गेल्या 2 वर्षापासून आम्ही करतो आहे। खरं म्हणजे ठाणे हा बाळासाहेबांचा देखील जीव की प्राण होता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला, त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये झालेला ठाण्याचा विकास आणि राज्याचा 2 वर्षात झालेला विकास, 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेला विकास, या कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल असं नेहमी मी सांगतो आणि मला विश्वास आहे की वातावरण जर आपण पाहिलं तर वातावरणामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय, आमचा अजेंडा आहे विकासाचा, आमचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्व समावेशक किंवा सर्व समाजाला, सर्व घटकांना न्याय देणारा निर्णय आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये घेतला आहे, त्याचंही समाधान आहे। जिकडे तिकडे पाहवा तिकडे आपले सर्व प्रोजेक्ट जे आहेत, जी कामं आहेत ती सुरू आहेत आणि त्यामुळे नक्की लोकांना देखील एक राज्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहायला मिळते। यापूर्वी जी निगेटिव्हिटी होती ती पॉझिटिव्हिटीमध्ये आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश देखील मिळालं आहे। त्यामुळे तुम्ही जो प्रश्न तुमचा आहे पुढे काय रिझल्ट असणार, तर उद्या लोकांनी देखील मतदान मोठ्या प्रमाणावर करावं, मतदानाचा आपला लोकशाहीतला पवित्र अधिकार जो आहे तो मतदानाच्या रूपाने बजवावा आणि एक हा लोकशाहीतला एक उत्सव म्हणतो आपण, मतदान म्हणजे तुमचं एक मत इतिहास घडवतं, एक मत देशाची सेवा करतं आणि ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याची आहे। त्यामुळे सगळीकडे पाहिल्यानंतर फिरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायला लोक उत्सुक आहेत। अगदी वाराणसीला मी गेलो तिकडे तोच माहोल, ठाण्यामध्ये तोच माहोल, अगदी सांगलीला तोच, अख्ख्या राज्यामध्ये लोकांनी ठरवलं आहे की या देशाला पुढे न्यायचं असेल, या देशाचा विकास करायचा असेल, या देशाला महासत्तेकडे न्यायचं असेल तर एक कणखर प्रधानमंत्री पाहिजे। खूप जबरदस्त कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेलं काम, त्यामुळे ती निवडणूक तर कार्यकर्त्यांनी आणि लोकांनीच हातात घेतलेली आहे। मी फक्त एकदाच तिकडे गेलो आपल्या रोड शोला, पण प्रचंड गर्दी, त्यामुळे मी इतर मतदारसंघामध्ये जास्तीचा वेळ दिला आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे कमी वेळ दिला आहे, पण मला विश्वास आहे की त्याने केलेलं काम या निवडणुकीमध्ये लोक त्याची कामाची पोचपावती देखतील आणि सगळे रेकॉर्ड तुटतील। आनंदजी यांची आठवण आज येते कारण की अनेक निवडणुका त्यांच्या नेतृत्वात आपण लढल्या होत्या, आज तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र निवडणूक लढवतो। दिघे साहेबांच्या जेव्हा दिघे साहेब होते आम्हाला काय टेन्शनच नसायचं, दिघे साहेब सांगायचं आणि आम्ही करायचं, पण आता ती जबाबदारी माझ्यावर आलेली आहे, त्यामुळे नक्कीच की जबाबदारी वाढली आहे। राज्याचं मुख्यमंत्रीपद आहे, पक्षाचं प्रमुख पद आहे आणि सर्व 48 जागा आहेत, 48 जागा म्हणून आम्ही फोकस केलेला आहे, त्यामुळे नक्कीच दिघे साहेबांची आठवण तर प्रत्येक निवडणूकच नाही, प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते, कारण त्यांची जी काय कार्यपद्धती होती या सगळ्यांना एक विश्वासात घेऊन किंवा
कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्याच्यातून काम करून घेण्याची जी काय हातोटी आनंदिके साहेबांची होती त्याला तोड नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.